आपल्यासोबत काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. नाना, आज महाराष्ट्राची बैठक झाली आहे, तुम्ही स्वतः या बैठकीला उपस्थित होतात. अनेक जागा आहेत की ज्या काँग्रेसच्या परंपरागत होत्या, त्या सगळ्या जागांवरती कुठेतरी तुमचे मित्रपक्षही दावा करत आहेत. तुम्हाला काय वाटतंय, काँग्रेसच्या जागा आता जाहीर होतील? सर्वसामान्य काँग्रेसच्या मतदाराने काय अपेक्षा करेल? बिलकुल चांगलं होईल आणि उद्या संध्याकाळी सीएससी होईल, परवा आमच्या उमेदवार जाहीर होतील. एका बाजूला सांगलीची जागा असेल, तुमची भिवंडीची जागा असेल, त्यानंतर मग अनेक यवतमाळची जागा असेल, अशा अनेक जागा ज्या काँग्रेसचे उमेदवार जिथे पूर्वी मोठी मतं घ्यायचे किंवा मोठ्या संख्येने असायचे, आज त्या ठिकाणी कुठेतरी मित्रपक्ष दावा करतायत, तर त्याबद्दल काही निर्णय झालेला आहे काय? काँग्रेस लढेल या जागा? आहे, त्या जागा आमच्या आहेत. आम्ही आमचं ते त्या जागेवर डिस्कस सुरू आहे, परवा आम्ही बसू त्या जागा. आम्ही आमच्याच काँग्रेस पक्षाच्या वतीनं मग सांगली असेल किंवा भिवंडी असेल या जागा काँग्रेस लढेल. प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा पत्रलेखन त्यांचं थांबत नाही आहे, पत्र लिहित आहेत. तुम्हाला आज पुन्हा एकदा पत्र लिहिलंय, कसं पाहतंय या सगळ्याकडे, प्रकाश आंबेडकरांच्या पत्रांकडे? बघा, त्यांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे, राष्ट्रीय अध्यक्ष त्याच्यावर उत्तर देतील. पण निर्णय होईल महाविकास आघाडीचा सुद्धा, कारण 20 जागांची यादी भाजपने केली आहे, इकडे अजून निर्णय ना, पण त्यांचं अजूनही खूप गडबड आहे महायुतीमध्ये. त्या जाऊ द्या ना, हे सगळे रोज भेट दिल्लीला येणं त्यांचं चाललेलं आहे, त्याच्यामुळे मला त्या महायुतीवर काही चर्चा करायची नाही. त्यांची फार अडचण आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे मला आज त्याच्यावर चर्चा करायची नाही. मैदान आलेलंच आहे जवळ, जनतेच्या मुद्द्यावर काँग्रेस लढेल. एक स्ट्रॅटेजी म्हणून कुठेतरी महायुतीच्या उमेदवारांची पण वाट पाहिली जाते का मविया? आमची प्रक्रिया सुरू आहे. आपण आज आमची स्क्रीनिंग होती, उद्या आमची सीएससी आहे, परवा उमेदवार जाहीर केला जाईल. तर आपल्यासोबत होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्यांनी नुकतंच सांगितलेलं आहे की उद्या आमची सीएससी आहे आणि परवा यादी जाहीर केली जाईल. ही अतिशय मोठी बातमी आहे की काँग्रेसची महाराष्ट्रातील यादी कधी समोर येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना आज नाना पटोलेंनी म्हटलंय की परवापर्यंत उमेदवारांची नावं समोर येतील. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष खेरसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.